आज आपण शिकूया केंद्रीय प्रवृत्तीचे एक परिमाण मध्यक याबद्दल मागील व्हिडिओमध्ये आपण पाहिले की निरीक्षणांच्या बेरजेला, निरीक्षणांच्या संख्येने भागून आपल्याला मध्य म्हणजेच मीन प्राप्त होतो मध्यप्रमाणेच मध्यक देखील केंद्रीय प्रवृत्तीचे एक परिमाण आहे आकडेवारीला चढत्या क्रमात म्हणजेच असेंडिंग ऑर्डर किंवा उतरत्या क्रमात म्हणजेच डिसेंडिंग ऑर्डरमध्ये लावून घेतले असता सर्वात मध्ये म्हणजे मधुमत येणाऱ्या निरीक्षणाला या आकडेवारीचा मध्यक म्हणतात जर आपल्याला एन दिलेले असेल तेव्हा आपण त्यांना चढत्या किंवा उतरत्या क्रमात लावून घेतो जर एन एक विषम संख्या म्हणजेच ऑड नंबर असेल तर या निरीक्षणामध्ये कंसात एन अधिक एक भागिले दोन व्या निरीक्षणाला मध्यक म्हणतात परंतु जर एन एक समसंख्या म्हणजेच इवन नंबर असेल तर मध्यक एन छेद दोन व्या आणि कंसात एन छेद दोन अधिक एक व्या निरीक्षणाचे मध्य असते उदाहरणादाखल समजा एखाद्या शहरातील वेगवेगळ्या हॉटेलमध्ये राहण्याचे एका दिवसाचे भाडे रुपयांमध्ये अशा प्रकारे आहे चला हे चढत्या क्रमाने लावून घेऊ इथे निरीक्षणांची संख्या आहे नऊ जी एक विषम संख्या असल्यामुळे चढत्या क्रमात लावल्या गेलेल्या या आकडेवारीचा मध्यक नऊ अधिक एक छेद दोन वे म्हणजेच पाचवे निरीक्षण होईल म्हणजेच पाचशे होईल समजा त्या शहरात एक नवीन हॉटेल सुरू झाले ज्याचे एक दिवसाचे राहण्याचे भाडे आठशे रुपये आहे आता इथे सर्व संख्या चढत्या क्रमाने अशा प्रकारे लावता येतील अशा वेळी निरीक्षणांची संख्या दहा होईल जी एक समसंख्या आहे अशा परिस्थितीत आपण दहा छेद दोन म्हणजेच पाचव्या आणि दहा छेद दोन अधिक एक म्हणजेच सहाव्या निरीक्षणाचा मध्य प्राप्त करतो जो होईल पाचशे पंचवीस मध्यक आकडेवारीमधील मधोमध संख्या असते त्यामुळे ती आकडेवारीला दोन समान भागांमध्ये विभागते एका अर्ध्या भागात ती निरीक्षणे असतात ज्यांचे मूल्य मध्यकाच्या समान किंवा त्यापेक्षा कमी असते तर दुसऱ्या अर्ध्या भागात ती निरीक्षणे असतात ज्यांचे मूल्य मध्यकाच्या समान किंवा त्यापेक्षा जास्त असते आता चला मध्यकाची काही वैशिष्ट्ये समजून घेऊ आकडेवारीचे हे दोन समूह बघा पहिल्या समूहाचा मध्य होईल सोळा जे एक उत्तम प्रातिनिधिक मूल्य आहे दुसऱ्या समूहात एका निरीक्षणाव्यतिरिक्त सर्व निरीक्षणे पहिल्या समूहातील निरीक्षणाच्या समान आहे परंतु ते एक निरीक्षण इतर निरीक्षणांच्या तुलनेत खूप मोठे आहे अशा वेळी मध्य होईल जे एक उत्तम मूल्य म्हणता येणार नाही परंतु इथे दोन समूहांच्या आकडेवारीचा मध्य सोळा आहे प्रत्येक समूहात जास्तीत जास्त निरीक्षणांचे मूल्य सोळाच्या आसपास असल्यामुळे आपण म्हणू शकतो की दोन्ही स्थितीत सोळा हे एक उत्तम प्रातिनिधिक मूल्य आहे अशा प्रकारे त्या स्थितीत जेव्हा आकड्यातील सर्वोच्च मूल्य खूप मोठे किंवा खूप लहान असते तेव्हा मध्यच्या तुलनेत मध्यक जास्त चांगला पर्याय आहे त्याचबरोबर दोन्ही समूह बघितल्यावर आपल्याला हे देखील समजते की जर सर्वोच्च मूल्य बदलत असेल तर त्यामुळे मध्यकवर परिणाम होत नाही म्हणजेच मध्यक सर्वोच्च मूल्याप्रती जास्त संवेदनशील नसतो मध्यक आकड्यांचे निश्चित मूल्य लक्षात घेत नाही आणि त्यामुळे तो आकड्यांमध्ये दिल्या गेलेल्या सर्व सूचनांचा उपयोग करत नाही मध्य सांख्यिकीमध्ये गणनेत मदत करतो परंतु करत मध्यक यामध्ये मदत करत नाही त्यामुळे मध्यकचे उपयोग मर्यादित आहेत तर आज आपण शिकलो केंद्रीय प्रवृत्तीचे एक परिमाण मध्यक याबद्दल पुढील व्हिडिओमध्ये शिकूया केंद्रीय प्रवृत्तीचे अन्य एक परिमाण बहुलक याबद्दल